मला संभाजीनगरला लगेच निघायचं असल्यामुळे आम्ही फास्टमध्ये आवडलं आणि निघालो थोडंसं खाऊन. आणि फिश कशी पळते आहे. रात्रभर ट्रॅव्हलने प्रवास केल्यानंतर आम्ही संभाजीनगरला पोहोचलो. 2 ते 3 दिवस तिथे थांबून मी माहेरी आले. हे बघा, सकाळचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. आमचा स्वयंपाक झाला. या पिष्का मॅडम आणि पिष्काचे मामा अजून झोपेतच आहे. हे आहे चालू इथे गावाकडचे भांडणं, जे की सकाळी सकाळीच माझ्या कानावर पडले. हे बघा भांडत जेवण वगैरे केल्यानंतर दुपारी मी आणि प्रिष्का काका आणि काकूकडे गेले त्यांना भेटण्यासाठी, जे की पलाटवाडीवरती राहत होते आमच्या घरापासून जवळच. प्रिष्का आणि तिची माऊ आई हळूहळू लागेल. अरे बापू, माझ्या गावाला आली आहे रक्षाबंधनसाठी. कार्यक्रम सुरू आहे. मग घेऊ ते ना. मग काय होतं, मग ते मामाने घेतलं तुला तर. अशा प्रकारे दीपाली आणि सुनीलचा संसार खाली नेणं चालू आहे. हा पेट बाकी आहे आणि इथे साफसफाई करावी लागेल. प्रिष्काने आणला आहे चहा बनवून दीपाली मामीला आणि फक्त प्रिष्काला. चहा आणि प्रिष्का जास्त पनीरची भाजी पोळ्या केल्या आहेत आणि पुसली आता. हे पण न्यायचं आहे. अवतार खराब झाला. सगळं घरात पसाराच पसारा आहे प्रत्येक वेळेस सारखा. पण यावेळेस भैयाचं आहे. त्यानंतर खूप फास्टमध्ये आवरून जेवण सगळं सामान पॅक करून आम्ही सगळे निघालो संभाजीनगरला रात्रीच. आणि तिथे पोहोचलो आम्ही ऑलमोस्ट 10 वाजता. रात्रीचा 1:15 वाजलेला असून अजूनही सामानाची शिफ्टिंग इथे सुरू आहे. इथे पप्पा आणि सुनील मामा बेड लावता आहे आणि प्रिष्का इथे एन्जॉय करते. प्रिषा काय चालू आहे? प्रिषा कमरे हात ठेवून इन्स्पेक्शन चालू इथे. आणि खूप गर्मी होते कारण इथं फॅन पण नाही आहे. आणि लिफ्टमधून आणि स्टेअरकेसून सामान आणून आम्ही पण पूर्ण थकून गेलो आहे. चावतार हे बाबा आहे थांबायचे. मॅडम मागं काही सामान शिफ्ट झालेलं आहे. बाकीचा पूर्ण घरात पसारा पडलेला आहे जो आम्ही उद्या सकाळी आवडणार आहे. आणि ही बघा सो आम्ही आता कॅन्टीन मध्ये उभे आहेत. ब्रिगेड कॅन्टीन ला संभाजीनगर मध्ये गेले होते. प्रिष्का मॅडम सुसू आल्यामुळे परत आम्ही बाहेर आलो. आता इथेच बसले. सुंदरचं वातावरण आहे इथलं. आपली बाबा इथं गाडी उभी आमची. तर साईडला कॅन्टीन आहे. कॅन्टीनचं सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी आलो. नवीन संसार सुरू झाला आहे इथे. आणि गॅसची पूजा करणं चालू आहे. स्वस्तिक काढली आहे दीपालींनी. आता पूजा करून दूध उतरवून जेवायला इथे आम्ही स्टार्ट करणार आहे. आतापर्यंत जुना गॅस होता, हा लग्नाचा नवीन गॅस आहे. नवीन घर, नवीन सामान सगळं शिफ्ट केलं इथं. करते मी पेट भिजवले, माझ्या हात खराबच आहे अजून. प्रिष्का ऍपल खाती आहे ना? प्रिष्का कुठे तुझा ऍपल? दीपालीनेही भाजी केली आहे. वरण आणि पोळ्या पण केल्या आम्ही. आता भात टाकण्याची तयारी चालू आहे इथे. दीपाली चेंज करणार आहे. आता ओळायचं आहे मला, सेलिब्रेट करायचं आहे, जेवण करायचं आहे, पुन्हा निघायचं आहे. प्रिष्का तिकडं कोपडं दिसते का इथं? काय गडबड करते प्रिष्का बघूया जरा. काय चालू आहे प्रिष्का तुझं? हे बघता थोडा वेळ बघताय फक्त प्रिष्का. हे बघा सगळे बांगड्या सगळे हे सगळं अस्तव्यस्त करायचं असतं. कपडे अस्तव्यस्त केले सगळे. हे अशी माझी कोणी केले मिस केले. मी होते इथे.
मग जेवण कोणी बनवलं? आणि मग ते बघ टिकल्या बघ तुझ्या इथे बघ टिकल्या बघ किती सांडलेत बघ खाली टिकल्या बघ तुझ्या याच्यापाशी इथे 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 बघ बघ कसे सांडलेत बघ टाक सगळे त्याच्यामध्ये आता आवरायचं आपल्याला ओळायचं ना राखी बांधायची मामाला ते बाबाला ते बांधायची ना प्रिश्काचा बलून माझं नाही पसारा पडलेले आहेत आता आवरेल नवीन कपल हळूहळू काय तयार झाली आहे मम्मा पण तयार झाली आहे बाबा बसलेले नाही मी माझ्या भावासाठी आणले आहेत माहेर आणि सासरकडचं राखी सेलिब्रेशन आमचं कसं झालं हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग.